नमस्कार सुवर्णा स्विंग चॅनलवर आज बघूया माझं दिवाळीचं कामाचं रुटीन कसं होतं हा व्हिडिओ यायला तसा उशीरच झाला आहे कारण दिवाळीनंतर सगळ्यांनाच दोन चार दिवस कुठेतरी बाहेर जायचं असतं आणि त्यावेळी ह्या सगळ्या क्लिप नुसत्या शूट करून ठेवल्या होत्या आपण एडिट करायला किंवा व्हॉइस वो ओव्हर करायला वेळच मिळाला नव्हता तर इथे मी दिवाळीसाठी जे काही काम आलं होतं त्याच्यासाठी अस्तर आणायची तयारी करत होते मी स्वतः जरी अस्तर आणायला जाणार असले किंवा घरातल्या इतर कोणाला आणायला सांगणार असले तरी ही माझी तयारी फिक्स असते कारण मी स्वतः गेले तरी दुकानात गेल्यावर कधी कधी लक्षात राहत नाही की कोणत्या कपड्यासाठी किती अस्तर घ्यायचं आहे आणि कोणतं अस्तर घ्यायचं आहे किंवा त्या बाजूला जर मला दुसरं काही काम असेल तर हे सगळं असं व्यवस्थित चिठ्ठ्या लावून ठेवलेलं असलं म्हणजे आपण नुसतं हे दुकानात देऊन गेलं आपलं काही काम असेल ते करून आलं तरी तोपर्यंत तर 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 ते लोक हे सगळं बनवून तयार करून ठेवू शकतात पातळ कपडा किंवा साड्यांचे गाऊन असतील तर त्याला मी बटर रेपचं अस्तर वापरते बऱ्याच ठिकाणी त्याला फक्त क्रेप असं पण म्हणतात ब्लाऊजला कंपल्सरी कॉटनचं अस्तर असतं शिवाय साड्या फॉल पिकोसाठी आल्या असतील तर त्यांचे फॉलसुद्धा आणायचे असतात तर जेवढे जेवढे ब्लाऊज पीस आहेत तेवढ्या सगळ्यांवर मी अशा पद्धतीने चिठ्ठ्या लावून ठेवते आहे की कोणतं अस्तर आणायचं आणि किती आणायचं म्हणजे कॉटन ऐंशी सेंटीमीटर कॉटन नव्वद सेंटीमीटर अशा पद्धतीने इथं घरात आहे तोपर्यंतच व्यवस्थित बघता येतं की कुणाचा ब्लाऊज आहे त्याची साईज काय आहे उंची वगैरे आणि त्यानुसार त्याला अस्तर किती लागणार आहे हे सगळं मी स्वतः जरी नुसतं घेऊन गेले तरी दुकानात गडबडीमध्ये गर्दी असते त्यात लक्षात राहत नाही की कोणत्याला कोण किती अस्तर घ्यायचं आता हा एक ब्लाऊज असा होता ज्याला नेटची साडी आहे आणि त्याच्या बाह्या करायच्या होत्या त्यामुळे मला फक्त बॉडी पार्टसाठी अस्तर लागणार होतं पण ब्लाऊजची उंची जवळजवळ अठरा इंच होती मग बाही नाही आहे म्हणून उगाच अंदाजे सत्तर सेंटीमीटर कपडा आणण्यापेक्षा मी आधी ब्लाऊजची उंची मोजली आणि त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं की ह्याला नव्वद सेंटीमीटर तरी अस्तर लागणार आहे हा ब्लाऊज तुम्ही बघू शकता फक्त लांबीला जास्त आहे या कारणासाठी चांगल्या दुकानात शिवूनसुद्धा त्यांनी अगदी आपलं लहान मुलींचं पोलकं शिवतो तसा स्ट्रेट शिवला होता त्याला प्रिन्सेस कटमध्ये कट, कट करावं किंवा तो फिटिंगमध्ये शिवावा कारण तो साडीचा सा ब्लाऊज आहे एवढा काही त्रास घेतलेला नव्हता आणि हा आहे मी शिवलेला ब्लाऊज आपण जरी घरातून काम करत असलो तरी आपण काम उत्तम करून दिलं तर ते दुकानातल्यापेक्षाही खूप छान दिसू शकतं आणि कस्टमरला जास्त आवडू शकतं बरेच लोक ह्या ब्लाऊज पीसवर डायरेक्ट चॉकने सुद्धा किती अस्तर पाहिजे ते लिहून देतात मी स्वतः जाणार असते तर मी कदाचित तसंच केलं असतं कारण मग कॉटनचं अस्तर पाहिजे का कोणतं ते मला माहिती असलं असतं पण मी मुलाला पाठवणार होते त्यामुळे मी हे जरा जास्तच व्यवस्थित करून दिलं आहे कारण ह्या दिवसात दुकानात ऑलरेडी खूप गर्दी असते आणि चुकून कॉटनऐवजी दुसरा कपडा दिला गेला तर पुन्हा जाऊन कॉटनचं अस्तर आणायचं हा डबल उद्योग झाला असता ही साडी मी आवर्जून उघडून दाखवते कारण ही मी स्वतःसाठी दिवाळीला घेतलेली साडी आहे साडी ॲमेझॉनवरून घेतली आहे सतराशेला पडली आणि बनारसी जॉर्जेट असं काहीतरी मटेरियल त्याच्यावर सांगितलेलं होतं व्हिडिओचं एडिटिंग मी आत्ता दिवाळीनंतर करते त्यामुळे मी आत्ता सांगू शकते की ज्या दिवशी माझा ब्लाऊज शिवण्यासाठी मी टाईम ठेवला होता त्या दिवशी एक अर्जंट ब्लाऊज आल्यामुळे हा ब्लाऊज माझा शिवला गेलाच नाही आणि ही साडी काही मला दिवाळीसाठी वापरायला मिळाली नाही ब्लाऊज पीसेसवर चिठ्ठ्या लावून झाल्यानंतर ज्या ज्या साड्यांसाठी फॉल आणायचे त्यांचे तुकडे मी कापून ठेवले होते ते ह्या पेपरवर लावून ठेवते आणि त्याच्यासमोर लिहून ठेवायचं की पॉलिस्टरचा फॉल पाहिजे हे असं व्यवस्थित करून दिलं म्हणजे मुलं पण कन्फ्यूज होत नाहीत किंवा दुकानदारसुद्धा या साडीसाठी पण फॉल आणायचा होता पण त्या साडीचा सा तुकडा मी मोठाच कापते कारण त्याच्या बाह्या आहेत ब्लाऊजला आणि हा इतका पातळ कपडा आहे की ह्याचा अगदी छोटासा तुकडा काढला तर कोणत्या कलरचा फॉल द्यायचा हेच दुकानदाराला समजणार नाही त्याच्यामुळे बाहीसाठी जेवढा लागणार आहे तेवढा सगळा कपडा कापून मी तसाच्या तसा फॉलसाठी देणार आहे बेसिक ब्लाऊजच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासची माझी बॅच तेवीस ऑक्टोबरलाच संपली होती त्याच्यानंतर लगेचच दुसरी बॅच सुरू करण्याऐवजी मी मध्ये दिवाळीसाठी पंधरा दिवसांचा गॅप घेतलाय म्हणजे सगळ्यांचीच दिवाळी आणि इतर गोष्टी शांततेने होऊन जातील आणि त्यानंतर अकरा किंवा अठरा नोव्हेंबरला मी नवीन बॅच सुरू करणार आहे ऑनलाईन क्लाससाठी किंवा अंधेरी आणि आसपास राहत असाल तर ऑफलाईनसुद्धा क्लास करायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर एक व्हॉट्सअप मेसेज करू शकता ह्या साडीच्या फॉलचा सा कलर आधीच मी लावून घेतलेला आहे ह्या दोन्ही साड्यांचे टॉप शिवायचे होते आणि त्यांना बटर क्रेपचं अस्तर आणणार होते मी त्यामुळे ह्याचे छोटे छोटे तुकडे कापून पेपरवर लावून दिले आणि त्याच्यासमोर लिहून दिलं क्रेप दोन मीटर ही पद्धत मी कुठून शिकले माहिती आहे मी जेव्हा नवीन नवीन अस्तर आणायला दुकानात जायची तेव्हा माझ्याकडे फार तर तीन चार अस्तर आणायचे असायचे पण दुकानात अस्तर न्यायला आलेले जे इतर प्रोफेशनल टेलर होते ज्यांची दुकानं असायची त्यांनी अशा पद्धतीने मोठ्या फुलस्केप पेपरवर कपड्याचे तुकडे लावलेत आणि त्याच्यासमोर कोणतं अस्तर किती आणायचं हे लिहिलंय हे माझं निरीक्षण होतं त्याच्यामुळे नंतर जेव्हा मला स्वतःला तितकं काम यायला लागलं तेव्हा काय करायचं आणि इतक्या सगळ्या कपड्यांचे अस्तर किती आणायची कोणती आणायची ह्याविषयी मी कन्फ्यूज झाले नाही कारण कसं असतं तुम्हाला ब्लाउज शिवता येणं तुमच्या कामाची फिटिंग फिनिशिंग व्यवस्थित येणं हे तुमचे झाले सुरुवातीचे प्रॉब्लेम्स त्यानंतर तुम्ही पुढच्या स्टेजला जाता की कस्टमर्स कसे वाढवायचे कसे मिळवायचे कसे टिकवायचे पुन्हा तिसऱ्या स्टेजला हा प्रश्न असतो की हे सगळं आलेलं काम मॅनेज कसं करायचं त्याला वेळ कसा पुरवायचा यानंतर कामाला तुम्ही जर कोणाला हेल्प ठेवत असाल किंवा बाहेर काम थोडंफार करायला देत असाल तर त्यांना कसं हँडल करायचं त्यांच्याकडून काम कशा पद्धतीने करून घ्यायचं ह्यासुद्धा पुढे शिकण्याच्याच गोष्टी असतात थोडक्यात काय तर ब्लाऊज शिवता आला म्हणजे झालं किंवा सगळ्या प्रकारचे सगळ्या फॅशनचे कपडे शिवता आले म्हणजे झालं असं सुद्धा नसतं तुम्हाला जर प्रोफेशनल लेवलवर काम करायचं असेल तर सतत शिकत राहावं लागतं कारण जसजसं आपण पुढच्या स्टेजला जात राहतो तसतशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्या समोर येतात आणि त्यासाठी जे लोक आपल्या पुढे आहेत किंवा आपल्यापेक्षा ह्या क्षेत्रामध्ये जास्त काम केलेलं आहे अशा लोकांचं मार्गदर्शन मिळवत राहणं किंवा नसेल डायरेक्टली मार्गदर्शन मिळणं शक्य तर निदान थोडंफार निरीक्षण करत राहणं हे आपल्या हातात नक्कीच आहे आणि हेच कारण आहे की मी अधूनमधून अशा पद्धतीचे माझ्या कामाची माहिती देणारे माझ्या रुटीनची माहिती देणारे व्हिडिओजसुद्धा आता बनवते कारण चॅनलवर मी अगदी बेसिकपासून सगळ्या प्रकारचे ब्लाऊज वगैरे गाऊन ड्रेस असे बहुतेक सगळ्या प्रकारचे व्हिडिओज अपलोड करून झालेले आहेत आणि कुणी जर ह्या एकाच चॅनेलला फॉलो केलं तर अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत तुम्ही सगळं शिकू शकता इतकं व्यवस्थित कंटेंट मी आत्तापर्यंत दिलेलं आहे तर ते शिकून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही काम सुरू कराल तेव्हा तुम्हाला काय काय अडचणी येऊ शकतात हे सुद्धा मार्गदर्शन करावं असं मला वाटलं शिवाय माझ्याकडे ज्यांनी क्लास केलेत अशा मुलीसुद्धा मला काही प्रश्न विचारतात आणि ते प्रश्न तुम्हालासुद्धा पडलेले असू शकतात त्यामुळे ह्या अशा प्रकारच्या व्हिडिओजच्या माध्यमातून नवीन शिकणाऱ्या लोकांना काही मदत झाली तर मला त्याचा आनंदच होईल आता हे जे शूटिंग मी दाखवते ते मुलगा अस्तर वगैरे घेऊन आल्यानंतरचं आहे आणल्यानंतर ज्या त्या कपड्यामध्ये त्याचं त्याचं त्या त्या कलरचं अस्तर ठेवून द्यायचं हे महत्त्वाचं काम असतं कारण कधीकधी काय होतं कपड्यांच्या शेड अगदी सेम असतात पण एकाला ऐंशी सेंटीमीटर कपडा असतो दुसऱ्याला नव्वद सेंटीमीटर आणि त्याच्यात जर चुकामुक झाली तर मग ब्लाऊज शिवताना गडबड होते सणाच्या दिवसांमध्ये अस्तरच्या दुकानात भरपूर गर्दी असते कारण सगळ्याच टेलर्सकडे भरपूर काम आलेलं असतं ही एवढी सगळी नुसती अस्तर आणायला त्याला कमीत कमी एक तास दुकानात उभं राहावं लागलं होतं आणि जायला यायला अर्धा तास लागला असेल तो वेगळा त्याच्याऐवजी मी जर स्वतः गेले असते तर कमीत कमी एक ब्लाऊज शिवून होईल एवढा वेळ माझा फक्त अस्तर आणण्यामध्ये वाया गेला असता कधीकधी असं पण होतं की अगदी सेम टू सेम कलरचे तीन ते चार ब्लाऊज असतात मग त्यातला एकच ब्लाऊज पीस सॅम्पलसाठी देऊन साडेतीन किंवा पावणे चार मीटर एकाच कलरचं अस्तर आणावं लागतं आणि मग त्या एकाच अस्तरमध्ये ते दोन्ही तिन्ही ब्लाउज पीस गुंडाळून ठेवून द्यायचे ह्याच्यामुळे लगेच आणल्याबरोबर चेक पण करून होतं की सगळं व्यवस्थित आलंय काही का, का, कमी जास्त राहिलंय का आणि कामाची पुढची व्यवस्था पण नीट लागते एकदा आपल्याला काम नीट यायला लागलं ला, कस्टमर्स यायला लागले ला, काम यायला लागलं की त्याच्यानंतर ह्या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो वेळेचा कारण हे खूप वेळखाऊ काम असतं डिझाईन वगैरे असेल ना तर फार किचकट होतं कधी कधी शिवाय एखादा कपडा खूपच पातळ असतो किंवा खूप धागे निघत असतात किंवा अगदी अनमॅनेजेबल असतो म्हणजे खूप वाकडा तिकडा कापला गेलेला असतो ब्लाऊज पीस जर दुकानातूनच कापून दिलेला असेल तर तर ह्या सगळ्यासाठी वेळ पुरवायचा कामसुद्धा व्यवस्थित करायचं आणि शिवाय आपला घरातला सणसुद्धा आनंदाने साजरा करायचा ही अक्षरशः तारेवरची कसरत असते मी दिवाळीसाठी जे काही कपडे शिवले त्यांचे फोटोज मी इथे देते त्यातल्या त्यात डिझायनर असतील किंवा साड्यांचे गाऊन वगैरे असतील ड्रेस असतील त्यांचे मी फोटो किंवा व्हिडिओ काढून ठेवते जे ब्लाऊज अगदी साधे शिवलेले होते त्याला काही डिझाईन पॅटर्न नव्हता त्यांचे काही मी फोटो काढले नाही आहेत या सगळ्याच्या नंतर आता करायची दिवाळीच्या फराळाची तयारी ॲक्च्युली दिवाळीच्या फराळाचा सेपरेट व्हिडिओ करायचा असं काहीतरी माझ्या डोक्यात होतं पण नंतरनंतर काही गोष्टींचं शूटिंग गडबडीमध्ये केलंच गेलं नाही त्यामुळे सध्या ही बेसन लाडूसाठी डाळ भाजलेली आणि भाजणी केलेली एवढंच शूटिंग मी दाखवू शकते शिवाय घराच्या सजावटीसाठी काही सामान काढलं होतं आकाशकंदील वगैरे ते सगळंसुद्धा मला आजच करायचं होतं करायचं होतं म्हणण्यापेक्षा हे काम करून घ्यायचं होतं कारण लायटिंग सजावट वगैरे काही मी स्वतः केली नाही सजावट तर सगळी दिवसा केली पण मी हे रात्री सगळं लावल्यानंतर केलेलं शूटिंग आहे आणि हे सगळं दोन चार दिवसांचं शूटिंग एकत्र करून मी व्हिडिओ बनवते कारण मला असा सुद्धा डेली व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही आणि दिवाळीच्या दिवसात तर अजिबातच शक्य नव्हतं ही पुन्हा नंतर आलेल्या कपड्यांची अस्तर आणायची होती आणि ते आणायला मी स्वतः जाणार होते त्यामुळे मी ह्याला काही व्यवस्थित पेपरवर वगैरे लावलेलं ला नाही आहे सगळेच कॉटन आणि ऐंशी किंवा नव्वद सेंटीमीटर आणायचे होते माझ्या तेवढे लक्षात राहण्यासारखं होतं सणांच्या दिवसात एक होतं की ब्लाऊज किंवा ड्रेस आधी उरकून घ्यावे लागतात कारण त्यांना फिनिशिंगसाठी शिलाईसाठी किंवा ओव्हरलॉकसाठी आपल्याला द्यायचं असतं त्यामुळे ब्लाऊज ड्रेस साड्यांचे फॉल लावणं हे सगळं आधी करून हातशिलाई किंवा ओवरलॉक करण्यासाठी दिलं तरी त्यानंतर थोडासा वेळ तरी अल्टरसाठी ठेवावाच लागतो कारण अल्टरचं काम जनरली अगदी आहे वेळी येतं म्हणजे अगदी उद्या सण आहे तर आज कामावरून येता येता ड्रेस घेऊन आले आणि आता ताई अर्जंट अल्टर करून द्या अशी मागणी असते दुकान असणाऱ्यांचं मी सांगू शकत नाही पण खास करून घरातून काम करत असाल तर अल्टरचं काम इतर कामांपेक्षा थोडं जास्तच असतं असं पण म्हणू शकतो कधीकधी नुसतीच डबल शिलाई करायची असते आणि फक्त पाठीला टक्स न मारायचे असतात ड्रेसला कारण थोडंसं ते व्यवस्थित फिटिंगमध्ये दिसावं अगदी व्यवस्थित मापाचा ड्रेस आणला असेल तरीसुद्धा आपण जर पाकच्या बाजूला ड्रेस शिवताना मारतो तसे टक्स त्याला मारून दिले ना तर खूप छान फिटिंग दिसते माझ्याकडे अल्टर भरपूर येतं ह्याचं हे सुद्धा एक कारण आहे की मी रेडीमेड ड्रेसला अगदी शिवलेल्या ड्रेससारखी फिटिंग करून देते कारण आपण दुकानातून ड्रेस घेतो तेव्हा तिथे दुकानात काही अल्टर करणारे असतात पण ते लोक बाजूने फक्त जेवढं एक्स्ट्रा कापड आहे किंवा तुमचं तुम्हाला जेवढा ड्रेस मोठा होतोय तेवढं फक्त आतमध्ये शिलाई मारून देतात पण तो फिटिंगला शेपप्रमाणे कसा बसेल ह्याचा काही ते व्यवस्थितपणे फिटिंग करत नाहीत त्यामुळे कितीतरी वेळा दुकानातून फिटिंग करून आणल्यानंतरसुद्धा माझ्याकडे ड्रेस फिटिंगला येतात कारण माझ्या कस्टमर्सला तितक्या छान फिटिंगची सवय झालेली असते अगदी घरात वापरण्याचे नवीन मॅक्सी किंवा गाऊन जरी असले ना तर ते सुद्धा फ्री साईज असतात आणि जे लोक खूप बारीक आहेत त्यांना त्याचं अगदी व्यवस्थित मापाप्रमाणे फिटिंग करावंच लागतं अगदी शोल्डर कापून वगैरे त्याला मापामध्ये बाही छोटी करून असं व्यवस्थित फिटिंग करून द्यावं लागतं सणाच्या वेळी नवीन मॅक्सिजला अल्टर करायला वगैरे सुद्धा भरपूर असतं बऱ्याचदा सणाचा आदला दिवस अगदी शेवटचा जो असतो तो, तो पूर्णपणे अख्खा दिवस म्हटलं तरी मी अल्टरसाठी राखून ठेवलेला असतो आणि हे सा असं अल्टर साठवून एकाच वेळी सगळं एक साथ करण्याचा एक फायदा असतो की त्या त्या सीझनमध्ये काही विशिष्ट कलर फॅशनमध्ये असतात त्यामुळे बरेचसे कपडे सेम कलरचे असतात त्यामुळे एकदाच एका कलरचा धागा बॉबिनमध्ये भरला आणि मशीनला लावला की कमीत कमी तीन चार कपडे तरी एका एक वेळी ओरकून जातात तो वेळ आपला वाचतो रोज घरात वापरण्याचे जे मॅक्सी किंवा गाऊन असतात ते जास्त करून काळ्या कलरवर इतर कुठल्या तरी कलरचं डिझाईन असे असतात मग त्याच्यासाठी एकदाच काळा कलर बॉबीन मध्ये भरला मशीनला लावला की सलग सात आठ मॅक्सी म्हटलं तरी एका एक बॉबिन भरलेल्या याच्यामध्ये होऊन जातात शिलाईचं त्या दिवशी शक्य होईल तेवढं काम उरकल्यानंतर ही दुसऱ्या दिवशीच्या भाजीची तयारी नरक चतुर्दशीच्या एक दोन दिवस आधी जे जे कपडे तयार झाले होते आणि आज ते लोक घ्यायला येतील असा अंदाज होता त्यांचे मी आधीच असे बाहेर काढून ठेवलेत कारण माझं पण मशीनवर काहीतरी काम चालू असतं अशावेळी मध्येच उठून कप्पा उघडून त्यांचे कपडे शोधून द्यायचे त्या नादात कधी कधी मापाला दिलेला एखादा ब्लाउज वगैरे असं काही ना काही विसरून राहतं त्याच्यामुळे मशीनवर काम सुरू करायच्या आधीच जे जे झालंय ते मी सरळ बाहेर काढून अशा पद्धतीने ठेवून दिलं होतं म्हणजे ज्यांचं आहे ते लोक आल्यानंतर ते घेऊन जाऊ शकतात हे अशा प्रकारचे माझ्या कामाविषयी रुटीनविषयी माहिती देणारे व्हिडिओज तुम्हाला आवडतात का हे मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये